नमस्कार, सानी कलारंग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नीना बेगमपुरे तुमचं मनापासून स्वागत करते. श्रीकृष्णाचा अंत कसा झाला, त्याचे अंतिम संस्कार कोणी केले आणि अंतिम संस्कार केल्यानंतर त्याचे कोणते शरीराचा भाग जिवंत राहिला हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार. भगवान विष्णूंच्या 10 अवतारापैकी एक अवतार होता भगवान श्रीकृष्णाचा. असं मानलं जातं की भगवान श्रीकृष्ण भगवान विष्णूचा पूर्ण अवतार होते आणि पृथ्वीवर अधर्माचा नाश करण्यासाठी प्रगट झाले होते. तुम्हाला माहीत आहे का भगवान श्रीकृष्णाचा मृत्यू कसा झाला होता, कोणी भगवान श्रीकृष्णाचा अंतिम संस्कार केला आणि अंतिम संस्कारामध्ये भगवान श्रीकृष्णाचं कोणतं अंग असं होतं की जे जळालं नव्हतं, ते सुद्धा आज पृथ्वीवर आहे. पृथ्वीवर अधर्म वाढत चालला होता, विष्णूंच्या हे लक्षात आलं. अधर्माचा नाश करण्यासाठीच त्यांनी श्रीकृष्ण अवतार घेतला. श्रीकृष्णाचा अंत कसा झाला, श्रीकृष्णाचा जन्म कसा झाला, त्याचा अंत कसा झाला, या अनेक कथा आज आपण ऐकतो वाचतो. पण ह्या व्हिडिओमध्ये आपण श्रीकृष्णाचा मृत्यू कसा झाला, त्याला कोणी अंतिम संस्कार केलं, पांडवांनी अंतिम संस्कार केल्यावर त्याचे कोणते अंग जळले नाही हे आपण बघणार आहोत. श्रीकृष्णाची अनेक रूपं आजही आपल्याला मोहून टाकतात. गोकुळाला तर त्यांनी वेड लावले होते, गवळणींनाही तो तेवढाच प्रिय होता. अगदी गवळणींना तो हवा हवासा वाटायचा. श्रीकृष्णाच्या मर्जीनुसार या पृथ्वीवर एकही पाक हलायचं नाही. जे घडायचं ते भगवान श्रीकृष्ण यांच्या मर्जीनुसारच. महाभारताचे युद्धही त्यांच्या इच्छेनुसारच झाले. कृष्णाने दुर्योधनाला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण दुर्योधन आपल्या हट्टी स्वभावानुसारच अडून बसला आणि कौरव पांडव युद्ध सुरू झाले. दुर्योधनाच्या मृत्यूनंतर गांधारी जेव्हा युद्धभूमीवर येते तेव्हा आपल्या पुत्राच्या मृत्यूने आक्रोश करू लागते. कृष्ण तिला समजवण्यासाठी जातो, पण ती कृष्णाला शाप देते की हे तू युद्ध थांबवू शकला असता, हा संहार तू रोखू शकला असता, आपल्या 100 पुत्रांचा मृत्यू ती सहन करू शकत नाही. आणि अत्यंत दुःखी आणि क्रोधित गांधारी कृष्णाला शाप देते की बरोबर 36 वर्षांनी तुझ्याही यादव कुळाचा नाश होईल. अशा प्रकारे सर्व कौरवांचा नाश होतो. दुःखी क्रोधित गांधारी विष्णूजवळ साकडं घालते की यादव कुळाचाही असाच नाश कर. यादवांचा वंश पूर्णपणे कृष्णावर अवलंबून होता. कृष्ण विचार करू लागतो कसा बरं यादव कुळाचा नाश होईल, कारण यादव हे धन संपत्ती बल यामध्ये श्रेष्ठ होते, म्हणून कोणीही त्यांना हरवू शकत नव्हते, अगदी देवता सुद्धा. आणि यादव कुळाचा वंशाचा नाश झाल्याशिवाय कृष्णाला त्याचे अवतार कार्य पूर्ण करता येत नव्हते. एकदा विश्वामित्र नारद मुनी ऋषी दुर्वास द्वारकेमध्ये आले. यादव कुलातील तरुण वर्ग उन्मत्त झाला होता. त्यांना या ऋषींची चेष्टा करायची वाटली, म्हणून कृष्णपुत्र सामने गरोदर स्त्रीचा वेश धारण केला आणि सगळेजण मित्रांसोबत ऋषींकडे गेले. ऋषींना विचारू लागले की या गर्भवती स्त्रीस मुलगा होईल की मुलगी. ऋषींनी आपल्या अंतर्ज्ञानाने सर्व प्रकार जाणला आणि त्या युवकांना शाप दिला की ह्याच्या पोटामध्ये एक मुसळ जन्माला येईल आणि ह्या मुसळीने तुमच्या यादव कुळाचा नाश होणार. ऋषींची ती वाणी ऐकून, ऋषींची तपश्चर्यपूर्ण वाणी ऐकून यादव कुमार भयभीत झाले. ऋषींनी त्यांना शाप दिला होता आणि ऋषींचा शाप हा खरा होतो हे यादव कुमार जाणून होते. आणि त्यांनी खरोखरच जांघेचे कृत्रिम पोट हे फाडून बघितले असता
त्याच्या पोटामध्ये लोखंडाची मुसळी खरंच दिसते. यादव कुमार भयभीत होतात. आणि ते मथुरेचा राजा उग्रसन याच्याकडे जातात. उग्रसन हे कंसाचे वडील. त्यांनाही घडलेली हकीकत सांगितल्यावर उग्रसेन राजाने त्या मुसळीचे बारीक बारीक तुकडे करण्यास सांगितले आणि ते समुद्रात टाकायला सांगितले. लोहाचे बारीक बारीक कण समुद्राच्या लाटांबरोबर किनाऱ्यावर आले आणि त्या बारीक कणापासून गवत उगवले. एक तुकडा मात्र एका माशाने गिळला. एकदा काही लोक मासे पकडण्यासाठी समुद्रात गेले असता त्यांनी तो मासा पकडला. त्या माशाच्या पोटातील लोहाच्या तुकड्याला एका शिकाऱ्याने आपल्या भाल्यावर लावले. काही दिवसांनी ब्रह्मदेव कृष्णाला भेटायला आले तेव्हा त्यांनी देवलोकात येण्याविषयी सांगितले. तेव्हा कृष्णाने सांगितले की माझे कार्य अजून बाकी आहे, पण काही दिवसातच द्वारका नगरीवर अनेक संकटे येऊ लागले. समुद्राला उधाणे आले, सरस्वती नदीस पूर आला. तेव्हा कृष्णाने लहान मुलांना आणि स्त्रियांना सुरक्षित स्थळी हलवले. यादव कुमार मात्र मरीक नावाच्या मद्याच्या आहारी जातात. हे पेय पिल्याने बुद्धी भ्रष्ट होते. ते सगळे आपसात लढू लागले आणि लढता लढता भयंकर युद्ध सुरू झाले. शस्त्र संपल्यावर त्यांनी सागराजवळील गवत उपटून त्यांनी मारू लागले. पण ते गवत उपटताच त्याचे लोह्याचे भाले होऊ लागले. प्रचंड संहार झाला आणि यादव वंशाचा नाश झाला. अशा प्रकारे गांधारीचा शाप खरा ठरला. या घटनेनंतर बलरामांनी नदी किनारी ध्यान लावले आणि आपल्या भौतिक शरीराचा त्याग केला. या घटनेनंतर श्रीकृष्ण पिंपळाच्या वृक्षाखाली बसले होते. अंधकार दूर करण्यासाठी तेजपुंज कृष्ण असे बसले असता त्यांनी आपला डावा पाय उजव्या पायावर ठेवलेला असतो आणि ते इतके तेजस्वी दिसत असतात की एक शिकारी येतो. त्या शिकाऱ्याला वाटतं की हरिणच झाडामागे आहे. त्यांनी धनुष्यबाण सरसावला. हा शिकारी दुसरा तिसरा कोणी नसून ज्याने लोहाचा तुकडा आपल्या बाणावर लावला होता. त्याने त्या शिकाऱ्याने बाण चालवला आणि तो श्रीकृष्णाच्या पायाला लागला. हे बघून तो विलाप करू लागला, जोर जोरात रडू लागला. मी पापी आहे, मला तुम्ही मारून टाका. यावर भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणाले, तू अजिबात दुःख करू नकोस, यामध्ये तुझा दोष नाही. त्रेतायुगात तू बाली होता आणि मी राम अवतार घेतला होता. मी तुला धोक्याने बाण मारला होता. या जन्मामध्ये तुझा बाण लागला. एवढं बोलून श्रीकृष्णाने त्यांच्या लोकांमध्ये प्रस्थान केले. श्रीकृष्णाने प्रस्थान केल्यानंतर समुद्रात द्वारका नगरी पूर्णपणे बुडाली. पण काही कथा अशा सुद्धा आहेत की भगवान श्रीकृष्णांचा अंतिम संस्कार पांडवांनी केला. भागवत महापुराणानुसार अशी कोणतीही कथा नाही, पण काही कथांमध्ये असा उल्लेख आहे की पांडवांनी श्रीकृष्णाचा अंतिम संस्कार केला. संपूर्ण शरीर जळाले, पण हृदय मात्र जळले नाही. तेव्हा पांडवांनी ते हृदय पाण्यामध्ये प्रवाहित केले. राजा इंद्रियमला ते मिळाले. राजा इंद्रियम भगवान जगन्नाथ यांचे परमभक्त. राजा इंद्रियमने ते हृदय भगवान जगन्नाथाच्या मूर्तीमध्ये प्रस्थापित केले आणि असे मानले जाते की आजही भगवान श्रीकृष्णांचे हृदय भगवान जगन्नाथ यांच्या मूर्तीमध्ये स्थापित आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.